नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपल्या सर्वांचं मी अदिती स्वागत करते. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. राजे आणि दादा तहाची भेट पुण्यात. 24 फेब्रुवारीच्या सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी पक्षाचा डिजिटलवरील फोटो कापला. भारतीय स्मार्टफोन कंपन्यांचा कारभार मंदावला. लॅमिनेशन केलेले आधार कार्ड बिनकामाचे ठरणार. कांदा 30% वधारला. कर्नाटक मधील मायाक्का देवीच्या यात्रेस प्रारंभ. मोना स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनात श्रीजित व ग्रुपने सादर केलेला बालमजुरीवर आधारित नृत्यविष्काराचा गुणगौरव. बातमीपत्र सविस्तर. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दोन नेत्यांमधून सदा विस्तूही जात नाही असे सांगितले जाते, त्या खासदार उदयनराजे आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट निश्चित झाली आहे. पुण्यात होणाऱ्या भेटीत या दोन नेत्यांमधील तहाची बोलणीही होऊ शकतात. खासदार उदयनराजेंनी 24 फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यासाठी अजित पवार यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला असून दूरध्वनीवरूनही एकमेकांशी संभाषण साधण्याचा प्रयत्न झाल्याची जोरदार चर्चा असून मौन सुटले आता राजकीय वैर कधी संपणार याची उत्सुकता सातारवासियांना लागून राहिली आहे. राजधानी साताऱ्यात होणाऱ्या दिमागदार सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळींना आवतण धाडले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, RPIचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न उदयनराजेंनी सुरू केला आहे. त्यांच्या प्रयत्नाला किती यश मिळते याकडे साताऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांचा सर्वपक्षीय गौरव सोहळा पार पडला होता. त्याच जागेवर मंडप उभारून किमान 1,00,000 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत या सोहळ्याचे नियोजन झाले असून सोहळ्यातून अनेक बाबी समोर येणार आहेत. सांगली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डिजिटल बोर्डवरील स्वतःचा फोटो राष्ट्रवादीचे प्रवक्ते शेरू सौदागर यांनी कापला आहे. पक्षाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादीमध्ये जिरवाजिरवीचे राजकारण सुरू आहे. नुकतेच आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. यानिमित्त सांगली मिरज कुपवाड शहरात शेकडो डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते. सांगली शहरातील डिजिटल बोर्डवर चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांसोबत काही दिग्गज नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. यापूर्वीही असे प्रकार घडले होते. याबाबत शहर जिल्हाध्यक्ष आणि सचिवांकडे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते शेरू सौदागर यांनी संतप्त होऊन डिजिटल बोर्डावरील आपला फोटो स्वतः कटरच्या सहाय्याने कापून काढला आहे. काही नेते ज्येष्ठ कार्यकर्त्यांना नीचा दाखवण्यासाठी अशी कृत्य करत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता आमदार जयंत पाटील यांनी स्वतः जातीने लक्ष घालून सांगलीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणे आवश्यक आहे, अशी मागणी सौदागर यांनी केली. दरम्यान सांगलीत राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांविरोधात अनेकदा बंड झाले आहेत. नाराजांनी कोअर कमिटी स्थापन करून राष्ट्रवादीत राहून वेगळी चूल मांडली आहे. महापालिका राजकारणात पक्षातील दुफळी समोर आली आहे. भविष्यात जर राष्ट्रवादीत अशीच परिस्थिती राहिली तर भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी टक्कर कशी द्यायची असा सवाल निष्ठावंत कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे. आमदार जयंत पाटील यांनी पुढील धोका ओळखून पावले टाकावीत, अन्यथा पक्ष रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. व राष्ट्रवादीला येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपापसात लढावे लागणार की काय असे या प्रकारातून दिसून येत आहे. मी माजी नगरसेवक आणि आता राष्ट्रवादीचा प्रवक्ता शेरू सौदागर, मागं जो आपला आरोग्य शिबिराच्या निमित्तानं लावलेला जो बोर्ड दिसतोय त्या ठिकाणी एक फोटो फाडलेला दिसतोय आणि तो फोटो कुणी दुसऱ्या तिसऱ्याने फाडलेला नसून तो फोटो माझाच होता आणि संध्याकाळी 8 वाजता परवाच्या दिवशी तो मी स्वतः माझ्या हातानं कटिंग करून कापून काढलेला आहे. ह्याचं कारण असं आहे की आजपर्यंत 5-6 वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की काही ठराविक सिनियर कार्यकर्ते आहेत
त्यांना जाणून बुजून खाली दाखविण्यासाठी ज्युनियर कार्यकर्त्यांच्या तिसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्यांच्या रांकेमध्ये सिनियर नगरसेवकांचे फोटो घालणं, सिनियर कार्यकर्त्यांचे फोटो घालणं आणि त्यांना अपमानित करणं असे प्रकार घडत आले आणि संबंधित आमचे सचिव जे आहेत मनोज भिसे आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाजसाहेब यांच्या कानावर घालूनसुद्धा हा बदल झालेला नाही म्हणून नाइलाजानं मला हा फोटो कापून काढायला लागलेला आहे. मी यांच्या सर्वांमध्ये सिनियर आहे, तीन वेळा नगरसेवक म्हणून सलग तीन वेळा निवडून आलेला आहे. एकदा विरोधी पक्षनेता, एकदा सत्ताधारी गटनेता, दोन वेळा वॉटरवर्क्स चेअरमन म्हणून मी माझी कारकीर्द केलेली आहे. त्यावेळच्या कैलासवासी राजाभाऊ जगदाळे, व्यंकाप्पा पत्की, संभाजी आप्पा, डी के कापका पाटील, रामभाऊ घोडके, दिनकर ताट्या पाटील, आत्ताचे आमचे खासदार संजय काका पाटील यांच्या सान्निध्यात काम केलेला, यांच्या बरोबरीनं काम केलेला नगरपालिकेतला मी एक कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारख्या सिनियर माणसाला जाणून बुजून फोटोमध्ये खाली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यापूर्वी हरिदास पाटलालाही तसंच आझाद चौकामध्ये जे फोटो लावले गेले त्यामध्ये हरिदास पाटलाच्या बद्दल असाच प्रकार घडलेला आहे. म्हणजे हे कानावर घालूनसुद्धा जर बदल होत नसेल तर काय करावं म्हणून मी स्वतः हा फोटो काढून टाकला आणि ह्याच्यानंतर तरी संबंधित आमचे जे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, जबाबदार जी पार्टी चालवणारी आमची माणसं आहेत, ह्यांनी आज पार्टीमध्ये जी धूपफळी व्हायला लागलेली आहे, लोकं लांब जायला लागलेली आहेत, कार्यकर्ते तुटायला लागलेले आहेत, पार्टीच्या मीटिंगला आमचे अधिकृत नगरसेवकसुद्धा हजर राहत नाहीत, ह्याची की कारणी मी माणसा काय आहे. आज निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा पद्धतीनं पार्टी आमची दुभंगत असेल तर याचं फार मोठी किंमत या पक्षाला मोजावी लागेल आणि ती लागू नये म्हणून मी प्रवक्ता म्हणून आज हे स्टेटमेंट देत आहे की ह्याच्या पुढं तरी कार्यकर्त्यांची मोळी बांधण्यासाठी पक्षानं आणि संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणं आणि याच्यासाठी संयुक्तिकरित्या एक मीटिंग घेऊन पक्षाची बांधणी करण्यासाठी जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष खंबीर करण्यासाठी आम्ही पावलं टाकली पाहिजेत म्हणून मी हे वक्तव्य करत आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये चीनची शाओमी, दक्षिण कोरियाची सॅमसंग या कंपन्यांचा प्रभाव अधिक आहे. दोन्ही कंपन्यांचा भारतीय स्मार्टफोन बाजारातील हिस्सा दर महिन्यास वाढत आहे. अशा बाजारात भारतीय स्मार्टफोन कंपन्यांची मात्र पीछेहाट होताना दिसत आहे, तरी देखील या कंपन्या बाजारात तग धरून आहेत. मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन या स्मार्टफोन बाजारपेठेतील सक्रिय भारतीय कंपन्या. या सर्व कंपन्यांची तिमाही कामगिरी निराशाजनक असून या कंपन्या भारतीय स्मार्टफोन बाजारातील आपला हिस्सा हळूहळू गमावत आहेत, तरी देखील या कंपन्या आपले अस्तित्व टिकवून आहेत. या कंपन्यांकडे एकूण स्मार्टफोन बाजारातील 20% हिस्सा आहे. सप्टेंबर 2017 सॅमसंगचा बाजारातील हिस्सा 32% होता. त्यानंतर मायक्रोमॅक्स कंपनीचे स्थान असून तिचा बाजारातील हिस्सा 11% आहे. याचा अर्थ देशातील 4 कोटी लोक या कंपनीचे स्मार्टफोन वापरत आहेत. मायक्रोमॅक्स कंपनी प्रत्येक तिमाहीत 80 लाख स्मार्टफोनची विक्री करीत आहे. मात्र सक्रिय स्मार्टफोन ग्राहकांमध्ये या कंपनीचा हिस्सा 5% स्थिर आहे. भारतीय कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर इंटेक्स कंपनी असून या कंपनीकडे 1.8 कोटी सक्रिय ग्राहक आहेत. त्यानंतर लावा आणि कार्बन या कंपन्यांचा नंबर लागतो. आधार कार्ड ही अनिवार्य असणारी ओळख आहे. ते खराब होऊ नये, कायमस्वरूपी टिकावे यासाठी अनेकांनी लॅमिनेशन करून घेतलेले आहे. मात्र लॅमिनेशन केलेले किंवा प्लास्टिक कोटिंग असलेले आधार कार्ड असेल तर त्याला काहीही अर्थ उरणार नाही, ते बिनकामाचं ठरणार आहे असे UIDAI ने स्पष्ट केले आहे. आधार कार्ड हे अलीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामांसाठी लागत असल्याने बहुसंख्य लोकांनी लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटिंग करून घेतली आहे. मात्र लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधार कार्डचा QR कोड काम करणे बंद होऊ शकते किंवा यामुळे खाजगी माहिती चोरली जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळेच हा निर्णय UIDAI ने घेतला आहे. प्लास्टिक किंवा लॅमिनेशन केलेल्या आधार कार्डचा काहीही उपयोग नाही. कागदावर छापण्यात आलेलेच आधार कार्ड योग्य आहे असे UIDAI चे CEO अजय भूषण पांडे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर काही लोक प्लास्टिक कोटेड आधार कार्ड देण्याच्या नावाखाली लोकांकडून 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत पैसे उकळत आहेत असेही पांडे यांनी यावेळी म्हटले.
तुमचे आधार कार्ड जेव्हा तुम्ही लॅमिनेशन किंवा प्लास्टिक कोटिंगसाठी देता तेव्हा तुमच्या आधार कार्डवर असलेला क्यू आर कोडचा गैरवापर केला जातो, पण ते तुमच्या लक्षात येत नाही. क्यू आर कोडद्वारे तुमची खासगी माहिती सार्वजनिक होते. आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आले तर तो एक गुन्हा आहे, असेही पांडे यांनी स्पष्ट केले आहे. लोकवृत्तमध्ये घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पाहूयात. कांदा 30% वधारला. कर्नाटकमधील मायाक्का देवीच्या यात्रेस प्रारंभ. मोना स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनात श्रीजित व ग्रुपने सादर केलेला बालमजुरीवर आधारित नृत्यविष्काराचा गुणगौरव. स्वच्छ सर्वेक्षण 2018 हरित स्वच्छ सुंदर पाचगणी. समुद्र सपाटी पासून 4378 उंचीवर असलेल्या पाचगणीचे थंड व निसर्गमय वातावरण आहे. आशिया खंडातील टेबल लँड हे 2 नंबरचे पठार म्हणून ओळखले जाते. तसेच येथील विविध निसर्गमय पर्यटन स्थळे आणि इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळा हे येथील वैभव आहे. त्यामुळे पाचगणीत देशी विदेशी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. आता स्वच्छ सर्वेक्षण 2018 अभियाना अंतर्गत आपला शहर स्वच्छ ठेवून यशोशिखरावर नेण्याची आपल्याला संधी प्राप्त झाली आहे. जानेवारी फेब्रुवारी 2018 ह्यामध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. आरोग्यदायी जीवनासाठी घराचा परिसर स्वच्छ हवाच. तुमचा परिसर कसा आहे? परिसरातल्या लोकांना स्वच्छतेची सवय आहे का? कचरा साठून राहिल्याच तुम्हाला दिसून येतो का? घंटागाडीचा उपयोग तुम्ही करता का? ओला व सुखा कचरा असं वर्गीकरण तुम्ही करता का? तुमच्या परिसरात डासांचं, माशांचं आणि अन्य कीटकांचं प्रमाण वाढतंय का? परिसरात दुर्गंधी पसरते का? सार्वजनिक स्वच्छता गृहांची परिस्थिती चांगली आहे का? कचरा कुंड्यांची, रस्त्यांची नियमित स्वच्छता केली जाते का? पर्यटकांकडून पडलेला प्लास्टिक कचरा उचलला जातोय का? या गोष्टींकडे तुमचंही बारीक लक्ष राहू द्या. केवळ एका मोबाईल ऍप डाउनलोड करून तुम्ही स्वच्छता विषयक तक्रारी नोंदवू शकता. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन स्वच्छता ऍप सर्च करा आणि डाउनलोड होताच पाचगणी हे GPS लोकेशन निवडा. ह्या ऍपद्वारे नगर परिषदेत
नोंदवलेल्या कोणत्याही तक्रारीचं निराकरण 24 तासादरम्यान करण्यास नगर परिषद वचनबद्ध आहे. 4 जानेवारी 2018 पासून सुरू होत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग व त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्या शहरात येणारा स्वच्छ सर्वेक्षण अधिकारी व मूल्यांकन करते आपल्याशी सुसंवाद साधतील. त्यावेळी आपण आपल्या शहराच्या हिताच्या दृष्टीने त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन नगर परिषदेत सहकार्य करावे. चला पाचगणीला स्वच्छ व सुंदर बनवूया. विश्रांतीनंतर लोकवृत्तमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील घडामोडी. महाराष्ट्रात मागील आठवड्याखेरीज कांद्याच्या दरात 30% सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील निर्बंध हटवल्यानंतर ताबडतोब कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे रब्बी हंगामाचा कांदा बाजारात आल्यानंतर दर स्थिर राहण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी किमान $850 प्रति टन असे मूल्य निश्चित केले होते. जानेवारी महिन्यात किमान निर्यात मूल्य घटवून $700 करण्यात आले होते. हा दर 20 फेब्रुवारी पर्यंत लागू करण्यात आला होता. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व कृषी निर्यात मुक्त केली. सध्या देशात $30 अब्ज मूल्याचा कृषी माल निर्यात केला जातो. मात्र भारताकडे तब्बल $100 अब्ज मूल्याचा कृषी माल निर्यात करण्याची क्षमता आहे. भारताची ही क्षमता पूर्णपणे वापरण्यासाठी सरकारने सर्व कृषी मालाची निर्यात मुक्त केली आहे. तसेच अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील गाहूक बाजारात कांद्याच्या दरात प्रति किलो 4 ते 5 रुपये वाढ झाली आहे. मार्च एप्रिलच्या दरम्यान कांद्याचा दर खाली आल्यानंतर निर्यातीला वेग येईल असा अंदाज नाफेडचे माजी संचालक CB होळकर यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक मधील मायाका चिंचणी या देवीची यात्रा पार पडत आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने या देवीच्या यात्रेला कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात मधून लाखो भाविक दर्शनासाठी आणि नवस मागण्यासाठी येत असतात. कर्नाटक मधील मायाका चिंचणी हे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवीची नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्धी आहे. माघ महिन्याच्या पौर्णिमेला ही यात्रा सुरू होते. या देवीच्या यात्रेला भाविक बैलगाडी करून येत असतात. लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आणि नवस मागण्यासाठी, नवस फेडण्यासाठी येथे येत असतात. मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरवली जाते. भंडाऱ्याची उधळण करत भाविक येथे दाखल होत असतात. ग्रामीण भागातील भाविक 15 ते 20 बैलगाड्या घेऊन प्रवास करत असतात. तब्बल 2 ते 3 दिवस प्रवास करून हे भाविक येथे दाखल होत असतात. या देवीच्या यात्रेला कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात मधून येथे लाखो भाविक दर्शनासाठी आणि नवस मागण्यासाठी येत असतात. आम्ही सर्वजण या चिंचणी गावाच्या यात्रेसाठी करंजे टू चिंचणी जवळपास 4 राज्यातून लोक येतात. आम्ही करंजे टू चिंचणी बैलगाडीने हा 8 दिवसाचा प्रवास असतो आमचा. आम्ही कंजातून निघतो. आमच्या 4 तारखेला म्हणजे देवाचं निवत होते, बोलण्याचा कार्यक्रम होता. त्याच्या आधी आम्ही 4 दिवस निघतो. 4 दिवसाच्या 1-3 दिवस आम्हाला बैलगाडी प्रवासात जातात. त्यानंतर आम्ही 1 दिवस मुक्काम करतो. कृष्णा नदीवर रांगोळी करून येऊन इथं आम्ही 1 दिवस बोलण्याच्या आधी पोचतो. त्यानंतर आम्ही देवाचा आज आमचा कार्यक्रम असतो, पोळ्या वगैरे, आणि खूप छान असा कार्यक्रम असतो. आणि आम्हाला जायला परत 4 दिवस लागतात. असे आम्ही 8 ते 10 दिवस या ठिकाणी खूप आनंदाने सुखावदान आणि आज खूप आनंद होतो आहे या गोष्टीचा की आम्ही 4 राज्यातून इथं एकत्र या चिंचणी गावी गोळा होते. आणि खूप मोठा असा कार्यक्रम, इथली ऑर्गनायझेशन खूप चांगली आहे. स्वच्छता वगैरे या सर्व गोष्टी मॅनेज करते. खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. माझं नाव विनायक शिवाजी माने, मुक्काम पोस्ट करंजे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आम्ही या चिंचणी यात्रेसाठी पौर्णिमेच्या माघ महिन्यातल्या पौर्णिमेनंतर प्रवासाला निघतो. माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बैलगाडीतून निघतो. आणि आज सकाळी निघले की उद्या सकाळी तो पोहोचतो. जवळपास 110 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यासाठी सगळेजण यात्रेसाठी बैलं, गाड्या असे खरेदी करतात. लाख रुपयाची बैलांची खरेदी होते लोकांची. त्या बैलासाठी खास बैला यात्रेसाठी वर्ष गलाई व्यवसायानिमित्त लोक सगळे बाहेर परराज्यात असतात आमच्यातले. या यात्रेसाठी वर्षातून एकदा गावात येतात.
तर अशा यात्रेसाठी प्रत्येक जण लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण या यात्रेची वाट बघत असतो. आम्ही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी निघलो की त्याच्या दुसऱ्या दिवशी इथं सकाळी पोहोचतो. इथं पोहोचलं की 2 दिवस मुक्काम असतो आणि इथं नदीवर बैलं वगैरे धुवायची 2-3 दिवस तिथं आलेलं असतं सगळं. आणि आज नैवेद्य आहे, तर आज नैवेद्याला कातोळ्या वगैरे, याला कातोळी म्हणतात, ती कातोळी घालून सगळेजण आम्ही असं देवाला येतो नैवेद्य घेऊन. आणि सगळे खूप खुश असतात, अतिशय दिवाळीपेक्षा सुद्धा आनंद आम्हाला आज होतो. आणि मला सुद्धा अभिमान आहे की मायका देवीने यावेळी सगळीकडे पाऊस व्यवस्थित पडावा. आणि हे देवस्थान कुठं आहे? हे चिंचणी मायक्का देवस्थान, कर्नाटक. मायक्का चिंचणी, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव, कर्नाटक, येथे याचे देवस्थान आहे चिंचणी मायक्का. तर चिंचली आणि इथं भरपूर असं म्हणजे सोय वगैरे खूप चांगली आहे. 4 राज्यातनं भाविक येतात आणि अतिशय 4 दिवस अगदी वर्षभर आम्ही या 4 दिवसाची वाट बघत असतो. कोणत्या कोणत्या राज्यातून येतात? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात. हा, अशाकडून लोक सगळे येतात. आणि सगळे गलाई बांधव यात जास्त असतात. गलाई बांधव वर्षातून एकदाच गावाकडे या यात्रेसाठी फक्त येतात. अगदी गावच्या यात्रेसाठी नाही आले तरी या यात्रेसाठी तर ते येतातच. तुम्ही किती जण आलाय? आमच्या गावातनं जवळजवळ 70 ते 80 बैलगाड्या आहेत. प्रत्येक बैलगाडीत 5-5 माणसं असतात, प्लस तेवढ्याच 4-व्हीलर. प्रत्येक घरात एक माणूस कंपल्सरी फिक्स असतात. अगदी मुसलमान समाज सुद्धा हे आमच्या गावातला यात्रेसाठी येतो आणि सगळेजण 2 दिवस इथून मुक्काम करतात. जागृत देवस्थान आहे, खूप जागृत देवस्थान आहे. आणि आपल्या भक्तांवर मायका देवीचं खूप चांगलं लक्ष असतं आणि ती त्यांचं सांभाळ करते, पालन पोषण करते. म्हणूनच सगळेजण या देवासाठी आनंदाने येतात. साताऱ्यातील मोना स्कूलमध्ये आयोजित नृत्य स्पर्धेत इयत्ता 4थीमध्ये शिकणाऱ्या श्रीजित आणि ग्रुपने सादर केलेल्या नृत्याने उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच या ग्रुपला श्री आणि सौ आमदार शंभूराज देसाई तसेच मोना स्कूलचे मुख्याध्यापक तगारे सर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. इयत्ता 4थीमध्ये शिकणाऱ्या श्रीजित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्याच वयाच्या घरापासून दुरावलेल्या अनाथ निराधार मुलांच्या व्यथा आपल्या नृत्यामधून सादर केल्या आहेत. हे नृत्य पाहताना सर्व प्रेक्षक भावूक होऊन गेले होते. श्रीजित आंबेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कौतुकाची थाप उपस्थितांनी दिली. त्याच्या नृत्याला मोना स्कूलच्या वतीने पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. किन कंधों पर बोझ जाए ऐसी वन तो मुझे रहा जो ममता की आंखों में मिला था वो कैसे टीचर से निपट रहा. तो आप चले बच्चों की दुनिया और एक ही उनकी अंधेरे से भरी जिंदगी. तुम्ही गेलो ना
पुन्हा एकदा पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. राजे आणि दादा तहाची भेट पुण्यात. 24 फेब्रुवारीच्या सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी पक्षाचा डिजिटलवरील फोटो कापला. भारतीय स्मार्टफोन कंपन्यांचा कारभार मंदावला. लॅमिनेशन केलेले आधार कार्ड बिनकामाचे ठरणार. कांदा 30% वधारला. कर्नाटकमधील मायाक्का देवीच्या यात्रेस प्रारंभ. मोना स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात श्रीजित व ग्रुपने सादर केलेला बालमजुरीवर आधारित नृत्यविष्काराचा गुणगौरव. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.